ओ बेबी चे बाबा बाबा बेबी चे बाबा अ कुठे जाते हा माणूस ऐकत नाही बहिरा झाला का काय माहित नाही बाबा अरे लग्न झालं तेव्हापासून तू हेच ऐकून राहिलो ऐकून ऐकून बहिरा झालो मी आता तो मला असं वाटते की मी मुक्का भी होऊन जाईन आणि तुझ्या समोर मला बोलताच कुठे येते अरे आज आपल्या लग्नाला 40 वर्ष झाले हो कोणचा कार्यक्रम करणार आहे ते विचारायला आली होती मी अरे कार्यक्रम काय करतो आता क्रियाक्रम करायला लागते आणि या क्रियाक्रम मध्ये आपण असं करू 2 मिनिटं उगे मुगे राहू आणि निपटून टाकू तुम्हाला ना येल्ले बेल लावायची मोठी सवय आहे अरे मी मला दया आली तुमच्यावर म्हणून लग्न केलं नाही तर झालं असतं तुमचं लग्न अरे तुले मायावर दया आली पण आता सर्वाईले मायावर दया येऊन राहिली त्याचं काय अरे एक से एक हुशार पोर आलते मायासाठी सांगून पण आपल्या भाग्यात हेच होत ना अरे तर ते हुशार तर असतीलच म्हणूनच तर त्यानं तू या संग लग्न नाही केलं माई माय पहिलेच म्हणे या पोट्ट्यासोबत लग्न नको करू म्हणे चांगला नाही आहे म्हणे पण काय करण फुटलेला भाग आपलं भाग मे हो कंकर तर काय करण शिवशंकर अरे अरे मी तुझ्या मायाला किती बेकार बाई समजत होतो आता मला वाटलं की ते माया चांगल्यासाठी विचार करत होती तुम्ही पहिले माझ्या घरच्या समोरच्या गच्चीवर याचे हो गाणं काय म्हणे शेरशायरी काय म्हणे काच काय चमकूय आणि आता काय झालं बाप्पा आता तर मला असं वाटते की तू गच्ची दाबून देतो नाही तर त्या गच्चीवरून उडी मारून आपला जीव धुत देतो आणि मी स्वर्गवासी होऊन जातो बाप्पा पहिले तर तुम्हाला स्वर्गात नरकात विश्वास नव्हता आता काय झालं अरे हो पहिले मला स्वर्गात आणि नरकात विश्वास नव्हता पण तुझ्या संग राहून आता मला नरकात पूर्ण विश्वास झाला मी जर स्वर्ग असे झालो हा तर तू कुठे राहशील मी राहीन कुठं बी पण मी राहीन त्या माझ्या बहिणीकडे जे लय सुंदर आहे जवान आहे लग्न व्हायचं आहे आणि लय कमवते मी तिच्याच कडे राहीन पण माया मरण्यानंतर तुम्ही कुठे राहान ते सांगा पहिले अरे फारच सोपं आहे तू एकाच बहिणीकडे लहान बहिणीकडे राहीन बाबा काऊ अरे आम्ही सगळं बाया तुमचं घर सांभाळतो पूर्ण स्वयंपाक करतो तुमच्यासाठी जेवण खावण साफसफाई कपडे धुतो मला हे गोष्ट विचारायची आहे तुम्हाला बोला बोला का बाप्पा समजा बायाच नसत्या तर माणसाचे कपडे कोणी धुतले असते अरे बायाच नसत्या तर मग माणसाने कपडेच कशाला घातले असते एवढी बी नाही समजत तुला भलतीच बाया आहे तू अशा गोष्टी ऐकू ऐकू ना माय लय तिळक सुटली बापा डोक्याले आणि पूर्ण अंग पाय दुखून राहिलं मला ना चांगल्या डॉक्टरला दाखवा लागते आता तुझे तर काय नेहमी हात दुखते पाय दुखते इकडे दुखते तिकडे दुखते रोज रोज मरे त्याला कोण रडे तुम्ही कोणत्याही गोष्टीले ना लांब नसला होता कुत्र्याले खांडूक झालं आणि त्याने चटू चटू मोठं केलं असे आहे तुम्ही आणि मला तर असं वाटतंय मागच्या 1-2 महिन्यापासून तुमचं डोकं मॅट झालंय मॅट इथे एवढे डॉक्टर आले आहे ना सगळे कोणाला बी दाखवून द्या कंपनी पैशात किंवा फुकटातच काम होते तुमचं मी माझी तब्येत माणसाच्या डॉक्टरला नाही दाखवत का म्हणून बापा मी ढोर डॉक्टरला दाखवतो तुम्ही काय ढोर आहे का अरे मी तुझ्यासाठी सकाळी उठतो अम्मानी कोंबड्यावानी बांग मारतो फुले उठवतो मग तुझ्यासाठी दिवसभर गजासारखं काम करतो मग तुझ्या मांग पुढं कुत्र्यावानी शेपूट हालून तुझ्या मांग पुढं फिरतो आणि मित्र हो रात्री या वाघीन बरोबर मी झोपतो अरे बापा समजा मी मेली तर तुम्ही लगीन करण का नाही नाही असं कसं पागल झाली का अरे 13 दिवस तर थांबाच लागेल ना नाहीतर हे लोक काय म्हणतील मले बरं ही ना मायावर लय प्रेम करते कारण जर थंडीचे दिवस असेल ना तर मला कपडे धुवासाठी भांडे घासासाठी गरम पाणी आणून देते देतो देतो आणि झाडझूळ करायला सांगितलं तर माझ्या हातात झाडणी आणून देतो मी हे बी लय प्रेम करते मायावर हे आल्याशिवाय मी कधीच जेवत नाही कधीच म्हणजे कधीच नाही जेवत हे समजा रात्रीचे 12 वाजून ना तरी मी याच्यासाठी वाटच पाहतो हे येते स्वयंपाक करते मग आम्ही दोघं जण जेवतो असा लॉकडाऊन मध्ये सुखी संसार चालू आहे आता तुम्ही म्हणाल लॉकडाऊन मध्ये सुखी कसे काय अरे भांड फेकून मारलं यायला लागलं मी सुखी मले लागलो हे सुखी असा आमचा सुखी संसार
आमचा संसार आहे ना, आमचं घर आहे का नाही बाई, एकदम म्हणजे एकदम स्वर्गासारखं आहे. बरोबर आहे. काश्मीर म्हणा तुम्ही, काश्मीर एकदम स्वर्गासारखं. या ना आमच्या इथे दोन चार दिवस, स्वर्गवासी व्हायले या ना, या ना तुम्ही, जरूर या तुम्ही. बरं, नमस्कार. नमस्कार.